नमस्कार, मी तेजस्विनी पंडित. मी तेजाज्ञाच्या शूटसाठी एका अप्रतिम ठिकाणी आली आहे, ज्याचं नाव आहे सिनी सिटी. हे पडघा टोल नाक्यामधील 1 किलोमीटरवरती आहे आणि माझी ओळख खरं तर स्वप्नील आणि मयूर यांच्याशी झाली नुकतीच सोशल मीडिया थ्रू. तर मला खूप आनंद झाला की दोन अत्यंत गुणी मराठी मुलांनी एक इतका मोठा डोलारा उभा केलेला आहे. आणि छान ह्याच्यासाठी वाटतं की इथे सगळ्या ज्या हव्या त्या शूटसाठी हव्या त्या सुखसोयी आहेत. तुम्ही इथे तुमचे ब्राइडल शूट्स करू शकता, तुम्ही इथे तुमचे प्री वेडिंग शूट्स करू शकता, तुम्ही फोटोशूट्स करू शकता. तर आणि व्यवस्थित क्लीन टॉयलेट्स, चांगल्या मेकअप रूम्स, AC ठिकाण. शिवाय हे जे बॅकड्रॉप्स तुम्ही आत्ता बघताय, म्हणजे मला असं वाटतं सिने सिटीच्या इन्स्टा पेजवरती किंवा फेसबुक पेज असतील त्या पेजेसवरती तुम्हाला त्याचे फोटोग्राफ्स बघायला मिळतील, व्हिडिओजसुद्धा बघायला मिळतील. आम्ही नुकतंच तेजाज्ञा असं 2 दिवसाचं शूट इथे केलं आहे आणि आम्ही खूप म्हणजे माझा फोटोग्राफरसुद्धा जो तेजस नेरूळकर आहे तो पण इतका खुश झाला की अशा प्रकारचं मुंबईपासून खूप जवळ असलेलं शूटिंग लोकेशन इतक्या काय म्हणत आपण त्याला रिझनेबल रेट्समध्ये तुम्हाला अवेलेबल होतं, तुम्हाला ते मिळतं आणि त्याचा पुरेपूर वापर मला असं वाटतं की आपल्या चित्रपटसृष्टीने म्हणूयात किंवा जे फोटोशूट्स करतात फोटोग्राफर्सनी त्याचा लाभ घ्यावा. कारण इथे एकाच ठिकाणी अंडर वन रूफ नाही म्हणता येणार मला, पण येस असं तसं म्हणायला गेलं तर अंडर वन रूफ तुम्हाला इथे ग्रीस आहे, व्हाईट हाऊस आहे, तुम्हाला वेगवेगळे बॅकड्रॉप्स आहेत, एथनिक गोष्टी पण आहेत म्हणजे इंडियन झोनचे पण आहेत. आणि ऑल्सो ते आता त्यांचा हा जो डोलार आहे हा आणखी वाढवणार आहेत, ॲडव्हान्स्ड त्याच्यामध्ये काही काही गोष्टी करणार आहेत. शिवाय ते इथे आता आमच्याशी जेवढं बोलणं झालं आहे त्यानुसार ते लोक इथे आता राहायची सोय सुद्धा करणार आहेत लवकरच, म्हणजे इन द नियर फ्युचर. तर माझ्याकडनं या सगळ्यांना सिनी सिटीशी निगडीत असलेल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे धन्यवाद सुद्धा की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि आम्हाला इथे आम्ही खूप मजा केली 2 दिवस. आम्ही आणि देवानी सुद्धा आमच्यावरती कृपा केली की एवढा ऐन पावसाळा असून सुद्धा अजिबात पाऊस पडला नाही, आमचं कुठेही शूट थांबलं नाही. तर तुम्हाला सगळ्यांना सिनी सिटीच्या सर्व लोकांना माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा आणि स्वप्नील आणि मयूर तुम्ही कमाल काम करताय.